रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला नॅकचा A+ दर्जा मिळाला आहे. याबद्दल दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्गाने महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं मंगळवारी अभिनंदन केलं. कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची कवाडे सर्वसामान्यांसाठी खुली केली. त्यातूनच पनवेल येथे 1970 साली महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय उभं राहिलंय. अनेक जण या महाविद्यालयातून शिकून सध्या मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. गेल्यावेळी या महाविद्यालयाचा नॅकचा ए दर्जा मिळाला होता. यावेळी त्यात सुधारणा होऊन आता A+ दर्जा प्राप्त झालाय. या यशाबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांनी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मंगळवारी भेट घेत त्यांचं अभिनंदन केलंय. यावेळी उपप्राचार्य RS पाटील, नॅक समन्वयक प्राचार्य सोपान गोवे, ग्रंथपाल SS औचित्य उपस्थित होते. मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला नॅक पुनर्मूल्यांकनात A+ दर्जा प्राप्त झालाय. याआधी तो B असा होता. आदिवासी बहुल परिसरात 1984 साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीचं लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पूर्ण नूतनीकरण केलं. लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाच्या भव्य व सुसज्ज इमारतीचा लोकार्पण सोहळा अलीकडेच 8 एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते झाला. त्यानंतर आता या महाविद्यालयाला नॅकचा A+ दर्जा मिळालाय. या यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य LD भोर, उपप्राचार्य SE सदनशिव, SG मेंगळ, नॅक समन्वयक NN चंदोरे यांच्यासह विविध विभाग प्रमुख प्राध्यापक यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोन्ही महाविद्यालयांना नॅकचा A+ दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून प्राचार्य व सहकाऱ्यांचं कौतुक केलं. मोखाडा पालघर जिल्ह्यातील अतिशय पोचायला अवघड असलेल्या अशा अरण्यातील जंगलातील जागेवर एक रयत शिक्षण संस्थेनं अतिशय चांगलं असं कॉलेज दिली. कित्येक वर्ष 25-30 वर्षापूर्वी काढलं आणि त्याला अर्थात ते ग्रामीण भागातलं कॉलेज ग्रामीणसारखंच होतं. आणि त्याच्यानंतर आज त्या कॉलेजला नॅकची A+ ही अतिशय उत्तेज अशी सेकंड ग्रेड A++ ही पहिली आहेत. A+ ही त्यानंतरची 2 नंबरची पण अत्युच्च अशी पदवी आहे. मागच्या वेळा फक्त B होती, ती नंतर B+ नंतर A आणि A नंतर A+ म्हणजे B वरून B+ A टाकून 2 जंप मारून त्यांनी अशी जंप घेतलेली अशी मिळाली. खरं तर इथं एखाद्या शेडमध्ये नुसते कॉलेज भरत होतं, परंतु चेअरमन साहेबांनी मला तिथं त्या कॉलेज कमिटीचं अध्यक्षपद दिलं आणि कॉलेज कमिटीचा मी अध्यक्ष झाल्यानंतर मग तिथं आम्ही कामाला सुरुवात केली. आमचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे साहेब यांनी मला अतिशय चांगली साथ दिली आणि कॉलेजच्या बाबतीत आम्ही कसलाही विचार न करता जे पाहिजे ते करा, कशाची तुम्हाला कमतरता भासू देणार नाही अशा प्रकारचं ध्येय ठेवून आम्ही कामाला लागलो. ज्यावेळेला ह्या 2 बिल्डिंग आता तयार झालेल्या आहेत, जे अतिशय सुंदर छान आणि प्रत्येकजण प्रशंसा करतोय त्यात, तर त्या बिल्डिंगचं मुहूर्त करायच्या अगोदर आम्हाला बसायला जागा नव्हती. आम्ही झाडाखाली बसून मीटिंग घेतली. एक जांभळीचं झाड आहे, त्या झाडाखाली बसून मीटिंग घेतली. प्रिन्सिपॉलचं ऑफिस नव्हतं, साधं प्रिन्सिपॉलचं ऑफिस नव्हतं आणि बसायला जागा नव्हती. तर अशा वेळेला आज ते अतिशय सुंदर स्मार्ट असं एक छान असं जबरदस्त असं मोठं कॉलेज इमारत झाली. फक्त कॉलेज इमारत नव्हे झाली तर सर्व डिपार्टमेंटचे सुद्धा ऑफिसेस वगैरे चांगल्या प्रकारे झाले, सुसज्ज असं सर्व कॉलेज झालेलं पाहिल्यानंतर मला खरंच अतिशय आनंद होतोय. आज भोर संघातले प्राचार्य आहेत, त्यांनी आता जी प्रतिक्रिया दिली ती आपल्याला खऱ्या अर्थानं ते वातावरण आहे, ते पूर्वीचं वातावरण समोर आणणारी आणि आत्ताचं वातावरण समोर आणणारी आहे. आणि तशा दृष्टीनं आम्हाला सर्वांना फार फार मोठा आनंद. रयत शिक्षण संस्थेला सगळ्यात सगळीकडं 43 कॉलेजेस आहेत, 700 शाखा आहेत, पण याच्यामध्ये ह्या कॉलेजला A+ मिळायचं अतिशय अफाट असा मोठा असा आनंद झालेला आहे. मलाही त्याच्या बाबतीत अतिशय चांगलं वाटतंय, आनंद वाटतोय आणि त्यात माझा काहीतरी वाटा हिस्सा आहे त्याची मला नक्कीच मला अभिमान आहे. आणि या दृष्टीनं भोर सरांनी अतिशय चांगलं काम केलं, त्यांचे सर्व सहकारी आहेत, त्यांनी चांगलं केलं. एकट्याच्या बिल्डिंगचं पुरतं काम नव्हे
टीम जी आहे या टीम वर्कचं काम आहे आणि ह्या टीम वर्कने केलेल्या कामानं आणि आम्ही घेतलेल्या परिश्रमानं हे ए प्लस तिथे मिळालं. अतिशय आनंदात सुवर्ण पण आहे पद आहे. संस्थेच्या इतर कॉलेजवरून इतर सर्वतून मलाही फोन आले की शेठ कमाल केलीत कमाल केलीत अशा प्रकारचं. पण एकंदर जे आहे ना अशाच रीतीनं काही चांगल्या अशा गोष्टी व्हायच्या असल्या की करावं लागतं आणि ते झाल्याचा सर्वांना आम्हाला आनंद झाला. मी अतिशय आनंद आहे. पुन्हा एकदा ह्या कॉलेजच्या निमित्ताने ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचं पनवेलचं आपलं जे महात्मा फुले कॉलेज जे आहे कला वाणिज्य आणि विज्ञान, तर ह्या कला वाणिज्य विज्ञान ह्या महाविद्यालयसुद्धा संस्थेनं इथेसुद्धा गेली 10 वर्ष 12 वर्ष मला ह्या कॉलेज कमिटीचा पण चेअरमन बनवला. त्याच्यानंतर हे कॉलेज आता पहिल्यांदा बी होतं, बी नंतर ए झालं आणि आता ए प्लस ही ग्रेड ह्या कॉलेजने मिळालं आहे. मी आता 3 कॉलेजचं चेअरमन आहे. रेड शिक्षण संस्थेच्या माझ्या जे बी सी वस्तीच्या चेअरमन मी आहेच, पण एक पनवेलचं महात्मा फुले ज्योतिबा फुले कॉलेज, मोखाडा कॉलेज आणि वाशी कॉलेज आता तिन्ही कॉलेज म्हणजे आहेत ते ए प्लसवाले झालेले आहेत असं मला अभिमान वाटतो. कर्मवीर भाऊराव पाटील वाशीचं जे नॅक आहे ते पुढच्या डिसेंबरमध्ये होणार आहे. ते ए प्लस असलेलं ए डबल प्लस नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. प्रशासनानं संस्थेनं जी जबाबदारी टाकली ती पूर्णत्व असण्याचा प्रयत्न करतो आहे. मी त्या कॉलेजबद्दलसुद्धा त्या स्टाफला आणि सर्वांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामसेठ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मोखाडा या महाविद्यालयाचं द्वितीय मानांकन नुकतंच मिळालेलं असून यामध्ये महाविद्यालयाला 3.43 ए प्लस ग्रेड या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. पूर्वी महाविद्यालयाला फर्स्ट सायकलमध्ये बी ग्रेड मिळाली होती, त्यावेळेस 2.21 सी जी पी ए होता. आता तो आपल्याला 3.43 सी जी पी ए मिळालेला आहे. महाविद्यालयाच्या विकास समितीचे आदरणीय चेअरमन रामशेठ ठाकूर साहेब यांच्या प्रेरणेने आदिवासी भागात एक गुणवत्तेचं महाविद्यालय या ठिकाणी तयार झालेलं आहे. मला सांगायला या ठिकाणी निश्चित आनंद वाटेल की आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब चेअरमन रयत शिक्षण संस्था, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे साहेब रयत शिक्षण संस्था व्हाईस चेअरमन आणि आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब सदस्य मॅनेजिंग काउन्सिल आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष यांच्या प्रयत्नातून हे महाविद्यालय आदिवासी भागात हे गुणवत्तेचं महाविद्यालय नावाजलेलं महाविद्यालय या ठिकाणी तयार होताना अतिशय आनंद होत आहे. खरं तर शहराबरोबरच ग्रामीण भागात गुणवत्तेची आणि विकासाची खूप गरज आहे आणि आदिवासी भागामध्ये हे महाविद्यालय खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय असं मला या ठिकाणी आनंदाने सांगावंसं वाटतं. मला ह्या गोष्टीचा हेवा आहे आणि आनंद आहे की आदरणीय रामसेठ ठाकूर साहेबांनी मोखाड्यासारख्या आदिवासी ग्रामीण भागात अतिशय बारीक लक्ष देऊन एक भव्य अशी इमारत या महाविद्यालयाची उभी केलेली आहे आणि महाविद्यालयाला आदिवासी मुलांपर्यंत सर्व शैक्षणिक सुविधा संगणकाच्या असतील, इतर सुविधा ज्या असतील त्या सर्व सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहे आणि एक प्रचंड गतिशील महाविद्यालय तयार होताना या ठिकाणी दिसते. ही अतिशय आनंदाची बाब आहे. खरं तर आदिवासी भागाला एक परमेश्वर कृपेने एक रामसेठ या नावानं मला मिळाला आणि ही रामाची साथ आमच्या पाठीमागं मला जर कोण आहे असं विचारलं तर मी साहेब माझ्या पाठीमागं राम आहे असं मी या ठिकाणी मानतो. माझी वैयक्तिक ही धारणा आहे आणि आदिवासी भागात या अतिशय पुण्याचं परमेश्वराची सेवा या ठिकाणी होते हा आनंद मला या ठिकाणी आहे. माझ्या स्टाफनं सर्वांनी यासाठी खूप मेहनत घेऊन ही गुणवत्ता या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. आज रयत शिक्षण संस्थेत 43 महाविद्यालयामध्ये पहिल्या 4-5 महाविद्यालयाच्या यादीत या महाविद्यालयाची गणना होती ही मला अतिशय आनंदाची बाब या ठिकाणी आहे. खरं म्हणजे या निमित्तानं काही प्रसंग मला सांगावेसे वाटतात की आदरणीय साहेब लंडनला होते. लंडनहून या ठिकाणी या महाविद्यालयाच्या विकास समितीच्या मीटिंगसाठी इथं आले. खरं तर हा प्रसंग असा आहे की लंडनला असताना साहेबांना थोडी अपघात मी म्हणणार नाही पण थोडी जखम झाली होती आणि मी इथं ज्यावेळेस आलो मला हे माहीत नव्हतं. इथं आल्यानंतर मला साहेबांनी वेळ दिला. मी पाहिल्यानंतर म्हटलं साहेब आपण मीटिंग कॅन्सल करूया. साहेब म्हटले नाही आपलं ठरलेलं आहे उद्या आपण मीटिंगला येऊ. आणि जवळपास 11 टाके साहेबांच्या जखमेवर झाले होते डोक्याला.
तरी साहेब ते टाके घेऊन बँडेजसुद्धा होतो. विशेष म्हणजे माझ्याकडे तसे फोटो बँडेजसहित मी नोंद घेतलेली आहे आणि ते पाहून मला अतिशय दुःख झालं खरं. म्हणजे मी साहेबांना असं म्हटलो की तुम्ही साहेब मीटिंग कॅन्सल करू. साहेब म्हटले नाही नाही मीटिंग कॅन्सल होणार नाही, आपली मीटिंग होणार आहे आणि दररोज या कार्यक्रमाचा नॅकचा पाठपुरावा साहेब लंडनहून करत होते. खरं तर साहेब माझ्या आयुष्यात लंडनहून बोलणारे फक्त तुम्हीच आहात. मला पहिला लंडनवरून तुमचा फोन आला आणि मला अतिशय आनंद होतो साहेब लंडनवरून बोलतात. मला सर आठवण करून द्यायचे की भोर सर मी लंडनवरून बोलतो आहे. तो एक प्रसंग आहे. दुसरा एक प्रसंग आहे की एक बायोफ्लॉक ट्रेडिंग म्हणून आमचा एक प्रोजेक्ट आहे, तो टेरी संस्थेमार्फत चालवलेला आहे आणि या प्रोजेक्टमध्ये पाहत असताना मी साहेबांना तिथं घेऊन गेलो. तिथं गेल्यानंतर तिथे एक आदिवासी झोपडी आहे आणि त्या झोपडीत साहेब गेले आणि चहा घेण्याच्या निमित्त मी चहा दिला साहेब आणि तिथं आदिवासी झोपडीत चहा घेतला आणि मला एक तिथंही असं प्रसंग घडला. साहेब उठले, त्यांच्या डोक्याला थोडं ती झोपडीची काठी होती ती थोडी लागली साहेब. मी थोडं म्हटलं नाही तर अशा या प्रसंगात साहेब आदिवासींच्या झोपडीपर्यंत जातात ही अतिशय खरं तर आनंदाची आणि त्यांच्या खऱ्या भूमिकेची गोष्ट आहे. तिसरा एक प्रसंग आहे, असंच एक मीटिंग होती, मीटिंगसाठी साहेब येत होते. त्या मीटिंगला थोडा उशीर झाला, येतानाही त्रास झाला, ट्रॅफिक जाम होती. आज आपल्या जशी ट्रॅफिक जाम लागली झाली, साहेब चार तासाचा प्रवास आहे पण तिथं पाच साडेपाच सहा तास लागले. येतानासुद्धा ट्रॅफिक लागली साहेबांना आणि मी साहेबांना सहज माझा एक रिवाज असतो की मीटिंगला संपल्यानंतर साहेब कुठपर्यंत पोहोचला असं मी विचारत असतो. साहेबांना मी फोन केल्यानंतर साहेबांनी सांगितलं नाही आज जरा उशीर होतोय पण मी तुमच्याशी उद्या बोलतो म्हणे. आणि सकाळी फोन केला, साहेब म्हणले गाडी माझी बिघडली होती, गाडी थांबली आणि साहेब ट्रकमध्ये तुम्ही आला. हा देखील प्रसंग अतिशय एखादी खरं तर ही एक कथा स्टोरी लिहिण्यासारखी गोष्ट आहे. मला या ठिकाणी या निमित्त असं सांगावंसं वाटतं की एवढ्या उंचीची एवढ्या वयाची माणसं आणि अतिशय मोखाड्यामध्ये जे अन्न असेल जे पदार्थ असतील ज्या ठिकाणी असेल. एक दोस्त मला म्हटले भोर सर आपण इथंच जेवण करूया, बाहेर तिथं कुठल्याही प्रकारची सोय नव्हती. तर अशा प्रकारचे साहेब तुम्ही खरं तर परमेश्वराने तुम्हाला खऱ्या अर्थाने रामाचा अवतारी राम होता की नाही हे मला माहीत नाही पण आज मात्र कलियुगात आपल्यासारखी माणसं आहेत म्हणून आदिवासींचं शिक्षण होते. अजून बऱ्याचशा गोष्टी तिथं करायच्या आहेत आदिवासींच्या बाबतीत, त्याही मला वाटतं साहेब पुढे नेतील आणि एक संस्थेचं मॉडेल कॉलेज म्हणून एक मोखाड्याला तयार होईल अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. संस्थाही या बाबतीत तुम्ही समक्ष घालेल तर एवढं म्हणून मी थांबतो.